पनवेल महापालिकेमार्फत 15 वर्षावरील मुलांना नवीन वर्षाच्या प्रारंभी लसीकरण करण्याची जय्यत तयारी करण्यात येत असून पालिका हद्दीतील शाळांमध्ये 10 पथकं यासाठी तयार करण्यात आली आहेत. त्यासंदर्भात माहिती महापौर डॉ कविता चौतमोल यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत देऊन पालकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. या बैठकीला सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिल्याने पनवेल महापालिका हद्दीत लस देण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी महापौर कविता चौतमोल यांनी महापौर दालनात बैठक बोलावली होती. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीत मुलांच्या लसीकरणासाठी उपाययोजना करण्याबाबत सांगितलं असल्याने आजची बैठक ही बोलावण्याची माहिती महापौरांनी दिली. यावेळी उपायुक्तांनी 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यासाठी शिक्षण विभागाच्या मदतीने 230 शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 पथके तयार करण्यात आलेली असून प्रत्येक पथकात एक डॉक्टर असणार आहेत. याशिवाय एक रुग्णवाहिका असणार आहे. तसेच दररोज 10 शाळा करण्यात येणार आहेत. पनवेल महापालिका हद्दीत सुमारे 40,000 मुले आहेत. त्यांच्या पालकांनी ऑनलाईन नोंदणी करावी. शाळा बंद झाल्यास जवळच्या शाळेत लस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या बैठकीला सभागृहनेते परेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, अनिता पाटील, सुशीला घरत, नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, नेत्रा पाटील, रुचिता लोंढे, उपायुक्त सचिन पवार, आरोग्य अधिकारी डॉ आनंद गोसावी, डॉ मुजावर उपस्थित होते. महापौर डॉ कविता चौतमोल यांनी यावेळी सांगितलं की कोरोना पुन्हा वाढू लागला असल्याने महापालिकेतर्फे नवीन वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच 3 जानेवारीपासून 8वी ते 12वीतील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना लस देण्यासाठी शाळेला परवानगी द्यावी असे आवाहन केले. तसेच नवीन वर्षाचे स्वागत हे साधेपणाने साजरा करून आपली व आपल्या परिवाराची कोरोनापासून संरक्षण करावे असेही आवाहन नागरिकांना यावेळी करण्यात आलं. तसेच परेश ठाकूर यांनी शाळेतील मुलांच्या बाबतीत अनेक पालक सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे लसीकरणाला विरोध करू शकतात. यासाठी मुलांची जबाबदारी शाळांनी घेऊन लसीकरणासाठी पालकांची संमती घ्यावी किंवा त्यांना ऑनलाईन नोंदणी करायला सांगावं असं सांगितलंय. नमस्कार, मी डॉक्टर कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिका महापौर. कोरोना लसीकरणाच्या बाबतीमध्ये शासनाकडनं नवीन नियम आलेले आहेत. 15 ते 18 वयोगटातील जी मुलं यांचं लसीकरण झालेलं नाही ह्यापूर्वी, त्यांचं लसीकरणाच्या संबंधित नियम आलेले आहेत. येत्या 3 जानेवारीपासून हे लसीकरण चालू होणार आहे आणि ज्यामध्ये जी 2007 पूर्वीचा ज्यांचा जन्म झालेला आहे अशाच मुलांना हे लसीकरण करण्यात येत आहे. आणि त्यासाठी आपण पनवेल महानगरपालिकेने शाळांमध्ये लसीकरण होण्यासाठी गाईडलाईन दिलेल्या आहेत. मग आपण 10 टीम ह्या पालिकेमार्फत तयार केल्या आहेत. मग त्या टीममध्ये डॉक्टर असेल, नंतर सिस्टर असतील, बाकीचे जो स्टाफ असेल सगळं असणार आहे. अशा 10 टीम ह्या प्रत्येक पर दिवशी 10 शाळेत जाणार वेगवेगळ्या, तिथे लसीकरण करणार. अशा प्रकारे आपण 230 प्रकारच्या शाळा कॉलेजेस पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि त्यामध्ये लसीकरण होणार आहे. सर्वप्रथम मी सगळं कृपया पालकांना आणि शाळेतील शिक्षकांना विनंती करते की आपण जे जे विद्यार्थी या वयोगटातले आहेत 15 ते 18 ह्या सगळ्यांना आपण हा वॅक्सिनचा, कोरोना वॅक्सिनचा हा डोस घेण्यासाठी आपण सर्वांनी ह्या मुलांना, त्यांच्या पालकांना आपण प्रवृत्त करावं, रिक्वेस्ट करावी, जेणेकरून ह्या कोरोनाचा धोका आपल्याला टाळता येईल. आणि आपण आता बघतो की नव्याने आलेला ओमायक्रॉन नावाचा हा जो विषाणूचा व्हेरियंट आहे, अतिशय वेगाने तो पसरत चाललेला आहे. गेल्या आठवडा भरभरापूर्वी जी संख्या होती त्याच्या दुप्पट संख्या आता ह्या रुग्णांची आपल्याला दिसते. त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण ओमायक्रॉन हा जो काही विषाणूचा व्हेरियंट वाढतो आहे त्यासाठी सर्वांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मास्क घालणं, सॅनिटायझर वापरणं, डिस्टन्स ठेवणं ह्या सगळ्या गोष्टीचं पालन आपण करायचं आहे. आणि वॅक्सिन आहे आपण सर्वांनी घेतलेलंच आहे, परंतु आता जे काही आपले फ्रंटलाईन वर्कर असतील ज्यांनी पूर्वी 2 डोस घेतलेले आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आता बूस्टर डोस येणार आहे, जो येत्या 10 जानेवारी 2022 येणार आहे. मग ज्यामध्ये जे फ्रंटलाईन वर्कर असतील, डॉक्टर, सिस्टर किंवा इतर पालिकेचे कर्मचारी, पोलीस असतील, ह्या सगळ्यांना हा बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना कोरोना होऊ नये. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा. नक्कीच मी सगळ्या नागरिकांना इथे विनंती करू इच्छिते की 31 डिसेंबर दरवर्षी आपण खूप मोठ्या उत्साह साजरा करतो, नवीन वर्ष स्वागत आपण करतो, परंतु नवीन वर्ष स्वागत करत असताना आपल्याला केवळ नवीन वर्ष स्वागत करायचं आहे, ह्या विषाणूचं स्वागत करायचं नाही आहे, रोगाला आपल्याला आमंत्रण द्यायचं नाही आहे.
त्यामुळे कृपया आपण हा 31 साजरा करत असताना आपल्या घरात कुटुंबात आणि मर्यादित व्यक्तीमध्येच करा. आपण खूप त्यासाठी गोंधळ गर्दी किंवा इतरत्र सार्वजनिक ठिकाणी न जाता हा आपण आपल्या घरात आणि थोडक्यात साजरा करा एवढी मी सर्वांना विनंती करते.